नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातील पशुसंगोपन म्हणजेच अॅनिमल हजबंड्री हा अठरावा पाठ शिकणार आहोत मित्रांनो माणूस वनस्पतीप्रमाणेच काही प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग करत आलेला आहे व्यतिरिक्त इतर अनेक कारणांसाठी माणूस प्राण्यांचा उपयोग करतो या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आपण आपल्या या पाठाच्या अभ्यासाला सुरुवात करूया शास्त्र म्हणजेच सायन्स ऑफ अॅनिमल हजबंड्री मित्रांनो मानवाप्रमाणेच अन्न आणि निवारा या पशूंच्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अवलंबलेल्या उपाययोजनांचा पशुसंगोपनात समावेश होतो थोडक्यात यात पशूंचे संगोपन पालन संवर्धन आणि उपयोग या संबंधीची माहिती असते व त्याचा सविस्तर अभ्यास सायन्स ऑफ अॅनिमल हजबंड्री म्हणजेच शास्त्रात केला जातो आता आपण मानवाला प्राण्यांचे होणारे उपयोग म्हणजेच युजेस ऑफ अनिमल पाहूयात प्राण्यांचे मांस दूध यांचा अन्न म्हणून होत असलेला उपयोग तुम्हाला माहितच आहे शेती कामात श्रमांची कामे करण्यासाठी जनावरांचा उपयोग होत असल्याचे तुम्ही शिकला आहात जनावरांच्या शेणापासून बनवलेल्या शेणी आणि गोवऱ्या आपल्याकडे हजारो वर्ष इंधन म्हणून वापरत आहोत खत म्हणूनही परंपरेने शेणाचा उपयोग होत आलेला आहे आजकाल इंधन आणि खत अशा दुहेरी उपयोगासाठी बायोगॅस तंत्रज्ञान विकसित झालेले आहे आदि मानवाने जनावरांचा अन्न म्हणून उपयोग केला त्याचप्रमाणे थंडी वारा आणि पावसापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी तो जनावरांचे कातडे वापरू लागला आजही मेलेल्या जनावरांच्या कातड्यापासून पट्टे पर्सेस मोठ पखाल घोड्याचे खोगीर पैशाचे पाकीट चपला बूट अशा वस्तू बनवतात वस्त्र प्रावरणे आणि पादत्राणी बनवण्यासाठी मिलेल्या जनावरांच्या कातड्यांचा उपयोग होतो मिलेल्या जनावरांच्या कातड्याप्रमाणेच त्यांची हाडेही उपयोगाला येतात या हाडांपासून खते तयार होतात ही खते बोनमिल या नावाने प्रचलित आहेत तसेच शोभेच्या वस्तू कंगवे या गोष्टी तयार करण्यासाठी देखील हाडांचा उपयोग होतो मित्रांनो आताच आपण हाडांपासून तयार होणारी खते म्हणजेच बोनमील या संज्ञेचा अभ्यास केला खत तयार करण्यापूर्वी हाडातील सरस वेगा काढून घेतला जातो त्याचा गोंद म्हणून किंवा म्हणून उपयोग होतो जनावरांच्या बनवलेल्या तात्याचा शस्त्रक्रियेनंतर जखमा शिवण्यासाठी उपयोग होतो तसेच तिचा तंतुवाद्यातही उपयोग होतो डुक्कर आणि उंटाच्या मानेवरील आणि शेपटांवरील केसांचा ब्रश करण्यासाठी उपयोग होतो जनावरांच्या चरबीचा खाणे साबण मेणबत्ती आणि ग्रीस निर्मिती तसेच वस्त्रोद्योगात उपयोग होतो विविध उपयोगांसाठी माणूस पूर्वापार पशुपक्षी पाळत आलेला आहे पूर्वी संदेश पाठवण्यासाठी कबुतरासारख्या पक्ष्यांचा उपयोग होई आजही काही विशिष्ट परिस्थितीत संदेश प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो आता या प्राण्यांचे अन्न म्हणजे फूड कोणते असते ते पाहूयात गवत म्हणजे ग्रास कडबा म्हणजे स्ट्रॉ हरभरे म्हणजे हॉर्सग्राम हे गाय म्हैस बैल घोडा यांचे मुख्य अन्न आहे याशिवाय गायी आणि म्हशींपासून अधिक दूध मिळवण्यासाठी तसेच घोडा बैलांपासून अधिक काम करून घेण्यासाठी त्यांना पूरक असा आहार देण्यात येतो यालाच जनावरांचा खुराक असे म्हणतात दुभत्या जनावरांना रोज आंबोन म्हणजेच फर्मंटेड फाउडर हे दिले जाते गळीताच्या धान्यातून तेल काढल्यानंतर उरलेली पेंड धान्याचे भरड गुळ यांचे मिश्रण आंबवून हे आंबवण तयार केले जाते आंबवण्याने अन्नपदार्थाची पौष्टिकता वाढते घोड्याला भिजवलेले हरभरे म्हणजेच ग्राम सोक इन वॉटर ही दिले जाते तसेच डुकराला तांदळाचा भुसा म्हणजेच राईस हस्क कोंडा हाडांचा भुगा म्हणजेच बोन मिल हे दिले जाते रमाची कामे करणाऱ्या जनावरांप्रमाणेच मांसासाठी उपयोगात येणाऱ्या जनावरांनाही पूरक असा आहार दिला जातो गव्हाचा कोंडा म्हणजे हस्क मका म्हणजे कॉर्न जवसाची पेंड म्हणजे ऑइल केक खायला घालतात ब्रॉयलर कोंबड्यांना बाजारात मिळणारा खुराक देतात सामान्यतः प्राण्याच्या वजनाच्या दोन ते अडीच टक्के इतका कोरडा आहार त्याला रोजच मिळणे गरजेचे आहे दुभत्या जनावरांच्या बाबतीत मात्र हे प्रमाण वाढत असते अन्नाबरोबर प्राण्यांना रोजच्या रोज रोच्च पुरेसे असे स्वच्छ पाणी मिळणेही आवश्यक आहे प्राण्यांना अस्वच्छ पाणी दिल्यास त्यांना नाना प्रकारचे रोग होण्याचा संभाव असतो या, या प्राण्यांचा निवारा म्हणजे सेल्टर कसे असावे याबाबत माहिती पाहू अन्न पाणी यांप्रमाणेच जनावरांना योग्य निवारा मिळायला हवा जनावरे बांधण्याची गोठीची जागा पाण्याचा उत्तम निचरा होणारी म्हणजेच अलाऊ टू ड्रेन वॉटर उंचावरची आणि कोरडी असावी बांधलेल्या जनावरांना मोकळेपणाने हालचाल करता येईल एवढे गोठ्याचे क्षेत्रफळ असावे म्हणजेच त्या गोठ्याची जागा लार्ज एरिया असावा गोठ्याची जमीन ही पक्की फरजबंद म्हणजे टाईल्ड आणि जनावरांचे मूत्र वाहून जाईल इतपत ढाळ म्हणजे उतार असलेली असावी जनावरांच्या खाण्यासाठी बांधलेले गव्हाण म्हणजे ट्रॉप पक्क्या बांधणीचे असावे गोठ्यावरील छपरामुळे आतील जनावरांना ऊन पाऊस वाऱ्यापासून पुरेसे संरक्षण मिळायला हवे जनावरांना पाजायचे पाणी हे गोठ्याचे नजदीक असावे पाळीव प्राण्यांचे आरोग्य नेहमी चांगले राहण्यासाठी रोजच्या रोज त्यांची देखभाल करणे आवश्यक ठरते जनावरांचा गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा लागतो गोठ्याची फरची नियमितपणे जंतुनाशकाने धुतली की त्यांना रोग होत नाही त्यांना माशा चिलटे पिसवांपासून त्रास होत नाही जनावरांना वारंवार जंतांचा त्रास होतो म्हणून मधून मधून त्यांना जंतनाशक औषधे दिली पाहिजेत मेंढ्यांना गोचड्या उवांपासून विशेष त्रास होतो त्यांच्या मानेवर खांद्यावर गोचड्या राहतात त्या जख जनावरांना जखमा करतात त्यांचे रक्त शोषून घेतात या जखमांमध्ये कित्येक वेळा किडेही होतात म्हणून मेंढ्यांचे उवा गोचड्यांपासून संरक्षण करणे हे खूप महत्त्वाचे ठरते जनावरांच्या काही रोगांवर औषध उपलब्ध नाहीत कोंबडीला बर्ड फ्लू रानीखेत अशा रोगांची लागण झाली की त्यावर कोणतेही औषध नाही कुत्र्याला आणि जनावरांना रेबीजची लागण झाली की त्यावरही इलाज उपलब्ध नाही जनावरांना ठराविक कालावधीनंतर प्रतिबंधक लसी टोचून घेणे आवश्यक ठरते यामुळे अशा रोगांपासून त्यांचा बचाव होतो जनावरे आजारी आहेत अशी थोडी जरी शंका आली की ताबडतोब त्यांना गुरांच्या दवाखान्यात नेऊन औषधोपचार करणे गरजेचे असते वेळ दवल्यास जनावरे दगावण्याचाही संभव असतो मित्रांनो आता जनावरे संकरीत जनावरे म्हणजे क्रॉसब्रिड स्ट्रेन्स ऑफ अनिमल्स म्हणजे काय हे जाणून घेऊया वनस्पतीप्रमाणेच जनावरांमध्येही संकरित पैदास करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे अशा जनावरांपासून अधिक उत्पादन मिळते आर्थिक लाभही होतो भारतीय गाय सामान्यपणे दररोज पाच ते सहा लिटर दूध देते तथापि जर्सी होल्स्टन किंवा रेड डीन वळून शेतीचा संकर झाल्यास मिळणाऱ्या पैदाशीपासून दहा ते बारा लिटर दूध मिळते आता महाराष्ट्रातील अंधारी देवनी खिलारी डांगी या जातींच्या गायींचा संकर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे आपण आकृतीमध्ये पाहू शकतात की डांगी देवनी अंधारी आणि खिलारी या गायी कशा प्रकारे दिसून येतात मित्रांनो आता ऑक्युपेशन ऍग्रीकल्चर म्हणजे शेतीचा जोडधंदा आणि पूरक व्यवसाय यांबद्दल माहिती पाहूया गाई व म्हशींचा दुधासाठी उपयोग होतो बैल घोडा गाढव रेडा अशा प्रकारच्या जनावरांपासून श्रमाची कामे करून घेता येतात बैल घोडा उंट यांचा प्रवासी प्राणी म्हणून देखील उपयोग होतो याशिवाय इतर अनेक प्राणी निरनिराळ्या रीतीने माणसाच्या उपयोगाला येतात म्हणूनच जनावरेही पाळले जातात वनस्पतींवरच त्यांची मुख्यतः गुजराण होत असल्याने पशुपालन हा शेतीचा महत्त्वाचा जोडधंदा झालेला आहे या पशुपालनामध्येच सामान्यपणे मेंढीपालन कुक्कुटपालन वराहपालन इत्यादींचा समावेश होतो तसेच रेशीम मोती लाख आणि मत्स्योत्पादन असे पूरक व्यवसायही केले जातात जोडधंदा आणि पूरक व्यवसाय केल्यामुळे अधिक आर्थिक उत्पन्न मिळत असते आता आपण शिप रेअरिंग म्हणजेच मेंढीपालन म्हणजे काय हे जाणून घेऊया मेंढीपालनाला मेषपालन असेही म्हणतात शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून मेंढीपालनाचा व्यवसाय करता येतो मेंढी पालनाचा विशेष म्हणजे मेंढ्यांच्या खाण्यासाठी खास अशी तरतूद करावी लागत नाही बोरी बाभळी अशा माळ रानावर उगवणारी झुडपे तसेच ज्वारी भुईमूग हरभरा इत्यादी पिकांची कांडणी झाल्यावर उरलेली धसकटे देठ मेंढ्या आवडीने खात असतात मेंढ्यांपासून लोकर मांस आणि कातडी तर मिळतेच शिवाय मेंढ्यांना शेतात बसवून खतही मिळवता येते यामुळे मेंढपाळाला आर्थिक असा फायदा होतो साधारणतः एका भारतीय मेंढीपासून एक ते दीड किलोग्राम लोकर आणि दहा ते बारा किलोग्राम असे मांस मिळते त्यांची विक्री करून मेंढपाळ उत्पन्न मिळवतो में मेंढीच्या मलमूत्रात नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशचे प्रमाण इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक असते आता आपण कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री फार्मिंग याबद्दल माहिती पाहूया मांस आणि अंडी मिळावीत म्हणून कोंबड्या पाळल्या जातात यासाठी वेगवेगळ्या कोंबड्यांचा उपयोग होतो अंडी देणाऱ्या कोंबड्यांना लेअर्स कोंबड्या म्हणतात तर मांस मिळवण्यासाठी वाढवलेल्या कोंबड्या ब्रॉयलर नावाने ओळखल्या जातात कमी खाणारी आणि जास्त अंडी देणारी लेअर्स कोंबडी पाळण्यासाठी निवडली जाते अशा प्रकारच्या कोंबड्या भारतात उपलब्ध नसल्याने मूलतः परदेशातून आणलेल्या ले व्हाईट लेग जातीच्या कोंबड्या अंडी मिळवण्यासाठी पाळतात या कोंबड्यांना दररोज प्रत्येकी एकशे पंचवीस ग्रॅम इतका पौष्टिक आहार लागतो प्रत्येक कोंबडी सामान्यपणे वर्षातून दोनशे ते अडीचशे अंडी देते खाण्यासाठी उपयोगात येणारी ही अंडी फलित नसतात म्हणजेच त्यांच्यापासून पिलू मिळण्याची शक्यता नसते म्हणून अशा अंड्यांना टेबल एग्स असेही म्हणतात मोती उद्योग म्हणजेच पर्ल कल्चर प्राचीन काळापासून मोत्याला फार महत्व आहे अलंकार शोभेच्या वस्तू भरतकाम यांसाठी मोत्यांचा उपयोग केला जातो त्यामुळे मोत्यांना भरपूर मागणी असते म्हणूनच मोती उद्योग केला जातो समुद्रात आढळणाऱ्या ऑयस्टर प्राण्यापासून मोती मिळवतात पूर्वी ऑयस्टर मध्ये मोती तयार होण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागे आता मानवाने वाळूच्या कणाचे ऑयस्टरच्या शरीरात योग्य वेळी रोपण करण्याचे तंत्र विकसित केले आहे त्यामुळे मोठ्या आकाराच्या मोत्यांचे व्यापारी तत्वावर उत्पादन घेणे शक्य झाले आहे यालाच कल्चर मोती असे म्हटले जाते यावरूनच कल्चर मोती म्हणजेच कृत्रिम मोती नाहीत हे ही तुमच्या नक्की लक्षात येईल आता आपण लाख उद्योग म्हणजेच द लॅक इंडस्ट्री याबद्दल माहिती पाहूया लाखेपासून तऱ्हेतऱ्हेचे मणी तयार करून दागदागिने बनवले जातात लाल रंगाची राख ही किड्यांनी स्रवलेला पदार्थ आहे निवडुंग आणि पळसाच्या झाडावर वाढणारे किडे हे लाखीची निर्मिती करतात तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की लाखीची निर्मिती फक्त भारतातच होते सध्याच्या काळात प्रसिद्ध मिळवत असलेला एक महत्वाचा उद्योग म्हणजे रेशीम किड्यांची पैदास त्यालाच इंग्रजीत सेरीकल्चर असे म्हणतात रेशीम किड्यांमध्ये तुतीची पाने खाणारा आणि येण्याची पाने खाणारा या दोन जाती प्रसिद्ध आहेत म्हणजेच तुती आणि ऐंग या दोन वृक्षांची पाणी खाणारा रेशीम किडा उपलब्ध असतो अंडी अळी कोश आणि पतंग या चार अवस्था रेशीम किड्याच्या जीवन चक्रात आढळून येतात उत्पादन म्हणजे कल्चर माणूस हा वर्षानुवर्षे समुद्रातील तसेच नदीच्या पाण्यातील मासे खात आलेला आहे माणूस पूर्वी निसर्गतच उपलब्ध होणाऱ्या माशांचा अन्न म्हणून वापर करत असे आता समुद्रात किंवा साठवलेल्या पाण्यात विशिष्ट मत्स्यबीज सोडून माशांचे संवर्धन केले जाते आणि त्यांचा अन्न म्हणून उपयोग करण्यात येतो गोड्या पाण्यात कटला रोहू मृगळ कार तर खाऱ्या पाण्यात बोय मुर्दुशी रेनवी खसी या जातींच्या माशांची पैदास करण्यात येते तर मित्रांनो आता आपण काय शिकलो ते जरा आठवूया हो मानवाला प्राण्यांचा अन्न म्हणून भ्रमाची कामे करून घेण्यासाठी तसेच इतर कारणासाठी उपयोग होतो पशुसंगोपन म्हणजे प्राण्याच्या मूलभूत गरजा भागवणे होय मेंढीपालन कुक्कुटपालन मोती उद्योग लाख उद्योग रेशीम किड्यांची पैदास आणि मत्स्योत्पादन इत्यादींचा पशुपालनात समावेश होतो मित्र हो आपण आताच पशु पशुसंगोपन शास्त्र मानवाला प्राण्यांचे होणारे उपयोग तसेच उपलब्ध असणारे विविध व्यवसायांबद्दल माहिती पाहिली धन्यवाद